नमस्कार, BA सेमिस्टर 4 राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट 1 अभ्यासत आहे आणि या युनिट 1 आपल्याला आता स्थायी समितीचे अधिकार आणि कार्य या गोष्टी अभ्यासाच्या आहे। स्थायी समितीचे अधिकार आणि कार्याचा विचार जेव्हा आपण करतो तर राष्ट्रीय जनकाँग्रेसचे जेव्हा जेव्हा अधिवेशन सुरू नसते अशा काळामध्ये राष्ट्रीय जनकाँग्रेसचे संपूर्ण कार्य पाहण्याची जबाबदारी ही स्थायी समितीवर सोपवलेली आपल्याला दिसून येते। त्यामध्ये मग आता स्थायी समितीचं कार्य पाहत असताना आपल्याला सर्वप्रथम पाहायचं आहे विधिविषयक कार्य। स्थायी समितीचे विधिविषयक कार्य त्यालाच आपण कायदेविषयक अधिकार व कार्य असं सुद्धा म्हणू शकतो। यामध्ये स्थायी समितीचं पहिलं विधिविषयक कार्य ते म्हणजेच राष्ट्रीय जनकाँग्रेसचे अधिवेशन आमंत्रित करणे। राष्ट्रीय जनकाँग्रेस जे चीनचं विधिमंडळ आहे या विधिमंडळाचं अधिवेशन आमंत्रित करण्याचं कार्यसुद्धा स्थायी समितीला करावं लागते। त्यानंतर राष्ट्रीय जनकाँग्रेसचे अधिवेशन जेव्हा नसते तेव्हा स्थायी समिती ही राष्ट्रीय जनकाँग्रेसमार्फत विधिनियम निर्माण करण्याचंसुद्धा काम करते। कारण आपल्याला माहीत आहे की राष्ट्रीय जनकाँग्रेसचं अधिवेशन हे वर्षातले काही दिवस सुरू असते व अशा परिस्थितीत जर विधिनियम तयार करण्याचं काम पडलं तर ही जबाबदारी प्रामुख्याने स्थायी समितीवर सोपवलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर तिसरं कार्य आहे ते म्हणजे स्थायी समिती ही राज्य परिषद, त्यानंतर केंद्रीय लष्करी आयोग, त्यानंतर सर्वोच्च जनन्यायालय आणि सर्वोच्च जनप्रॉक्युरेटोरेट या सर्वांच्या कार्याचं निरीक्षणसुद्धा करते। त्याचबरोबर विधिविषयक कार्यामध्ये असं म्हणता येईल की जेव्हा राष्ट्रीय जनकाँग्रेसचे अधिवेशन सुरू नसते तेव्हा स्थायी समिती आवश्यकतेनुसार विधिनियमामध्ये दुरुस्तीसुद्धा करू शकते। तर हे संपूर्ण विधिविषयक कार्य स्थायी समितीला राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या वतीने करावे लागते। त्यानंतर दुसरं कार्य ते म्हणजे निर्वाचनविषयक कार्य। तर स्थायी समिती कोणकोणत्या स्वरूपाचे निर्वाचनविषयक कार्य करते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। त्यामध्ये पहिलं आहे पंतप्रधानाने केलेल्या शिफारसीनुसार राज्य परिषदेच्या सदस्यांच्या नावांना मान्यता देण्याचं काम स्थायी समिती करते। त्यानंतर राज्य परिषद ज्याला आपण चीनचं मंत्रिमंडळ म्हणतो त्या मंत्रिमंडळांच्या नावांना मान्यता देण्याचं काम हे स्थायी समिती करते। त्यानंतर लष्करी आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या शिफारसीनुसार या आयोगातील सदस्यांच्या नावांना मान्यता देण्याचं कामसुद्धा स्थायी समिती करते। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील आणि लष्करी न्यायालयातील न्यायाधीशांची विमुक्ती म्हणजेच त्यांना पदावून दूर करण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला दिलेला आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर स्थायी समितीला उपमुख्य प्रॉक्युरेटोरेट जनरल व अन्य प्रॉक्युरेटोरेट यांची नियुक्ती आणि त्यांना पदावून दूर करण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। तर अशा प्रकारे स्थायी समितीला निर्वाचनविषयकसुद्धा व्यापक स्वरूपाचे अधिकार दिलेले आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। त्यानंतर तिसरं कार्य ते म्हणजे स्थायी समितीचे शासन व प्रशासनविषयक कार्य। यामध्ये सुद्धा 6 स्वरूपाचे कार्य राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या वतीने स्थायी समिती पार पाडत असते। त्यामध्ये पहिलं आहे अन्य देशामध्ये चीनच्या राजदूतांची नियुक्ती आणि अन्य देशांनी चीनमध्ये नियुक्त केलेल्या राजदूतांना मंजुरी देण्याचं काम ही स्थायी समिती करते। त्याचबरोबर चीनने अन्य देशाशी केलेली संधी व आंतरराष्ट्रीय करारांना अंतिम मान्यता देण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला दिलेला आहे। त्याचबरोबर लष्करी आणि सामाजिक क्षेत्रात गौरवपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीला लष्करी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गौरवपूर्ण काम करणाऱ्या चीनी नागरिकांना पदव्या प्रदान करण्याचं कामसुद्धा स्थायी समिती करते। त्याचबरोबर न्यायालयाने गुन्हेगारांना दिलेल्या शिक्षेत कमी करण्याचा किंवा क्षमादान करण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला आहे। त्याचबरोबर परकीय शत्रूने चीनच्या भूप्रदेशावर लष्करी आक्रमण केल्यास किंवा आंतरराष्ट्रीय कराराची पूर्तता करण्याची आवश्यकता असल्यास युद्धाची घोषणा करण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला आहे।
आणि यातलं शेवटचं कार्य म्हणजे देशांतर्गत अराजकता किंवा अशांतता निर्माण झाल्यास किंवा देशाच्या कोणत्याही एका भागात वा प्रदेशात शांतता व व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा लागू करण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला आहे. तर अशा प्रकारे शासन आणि प्रशासन विषयक कार्यसुद्धा स्थायी समितीला व्यापक स्वरूपाचे दिलेले आपल्याला दिसून येते. हे कार्यसुद्धा स्थायी समिती राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या वतीनेच हे कार्य पार पाडत असते. त्यानंतर चौथं कार्य आहे त्यामध्ये प्रामुख्याने न्यायदान विषयक कार्य असं म्हणता येईल. त्यामध्ये कायद्याचा अर्थ प्रतिपादित करण्याचा अधिकार स्थायी समितीला आहे. भारतात प्रामुख्याने हा अधिकार भारत असो किंवा अमेरिका असो या देशामध्ये हा अधिकार प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. परंतु चीनमध्ये मात्र हा अधिकार स्थायी समितीला दिलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर सांविधानिक तरतुदींचा अर्थ स्पष्ट करण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला आहे. त्याचबरोबर तिसरं संविधान आणि राष्ट्रीय जनकाँग्रेसचे कायदे यांचा भंग करणारे राज्य परिषदेचे निर्णय रद्द करण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला आहे. प्रामुख्याने हा अधिकारसुद्धा भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आपल्याला दिसून येते. परंतु चीनमध्ये मात्र हा अधिकार स्थायी समितीला दिलेला आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील आणि लष्करी न्यायालयातील न्यायाधीशांची विमुक्ती करण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला आहे. त्याचबरोबर स्थायी समितीला उपमुख्य प्रॉक्युरेटोरेट जनरल व अन्य प्रॉक्युरेटोरेट यांची नियुक्ती आणि त्यांना पदावून दूर करण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला दिलेला आपल्याला दिसून येते. तर या गोष्टीवरून आपल्या लक्षात येते की स्थायी समितीला न्यायदान विषयक अधिकार आणि कार्यसुद्धा व्यापक स्वरूपाचे दिलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पाचवं आणि शेवटचं कार्य आहे ते म्हणजेच स्थायी समितीची आर्थिक कार्य. आर्थिक स्वरूपाचे कार्यसुद्धा स्थायी समितीला राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या वतीने कार्य पार पाडावं लागतात. त्यामध्ये अर्थसंकल्प आणि विकास योजनांना मंजुरी देण्याचं कार्य राष्ट्रीय जनकाँग्रेस करते. अर्थसंकल्प आणि विकास योजनांमधील प्रस्तावांची तपासणी करण्याचा अधिकार हा स्थायी समितीला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय जनकाँग्रेसने वेळोवेळी ठराव मंजूर करून सोपवलेली जी कार्य स्थायी समितीवर सोपवलेली आहे ती कार्यसुद्धा स्थायी समितीला पार पाडावी लागते. या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येते की स्थायी समिती ही चीनमधली राष्ट्रीय जनकाँग्रेसची अतिशय महत्त्वाची अशी अशी समिती आहे. आणि म्हणूनच या समितीला संविधानाने अतिशय व्यापक स्वरूपाचे अधिकार दिलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर या ठिकाणी आपण आता स्थायी समितीचे अधिकार व कार्य सविस्तर अभ्यासलेले आहे. यानंतर आपल्याला युनिट दोन अभ्यासाचा आहे. त्यामध्ये आपल्याला चीनचे कार्यकारी मंडळ याचा सविस्तर अभ्यास युनिट दोनमध्ये आपल्याला करायचा. धन्यवाद.